जय शिवराय मित्रांनो, मित्रांनो ओबीसी कर्ज योजना 2022 ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख रुपयापर्यंत थेट कर्ज 20% बीज भांडवल, याचप्रमाणे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट व्याज परतावा अशा प्रकारच्या ज्या विविध योजना राबवल्या जातात या योजनांकरता प्रस्ताव अर्ज मागवण्यात आलेले. तर मित्रांनो याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी आपण VGNT लोन असेल किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कर्ज योजना असतील, चर्मकार बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना असतील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना असतील, या सर्व योजनांबद्दल वेळोवेळी माहिती अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो यावेळेस बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती ती म्हणजे OBC साठी काही कर्ज योजना आहेत का, त्या कशा प्रकारे राबवल्या जातात, याचे अर्ज कसे भरले जातात. तर मित्रांनो आजच्या या अपडेटबरोबरच नेमक्या OBC महामंडळाच्या माध्यमातून कोणत्या कर्ज योजना राबवल्या जातात, याच्यासाठी अर्ज कसे भरले जातात, याच्यासाठी लागणारी कागदपत्र, लाभार्थ्यांच्या अटी पात्रताचे निकष या सर्वांबद्दलची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो माहिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, अन्यथा तुमच्या कमेंटला व्हिडिओ अवश्य पहा हेच उत्तर माझ्या माध्यमातून मिळणार आहे. मित्रांनो 2022 करता आपण जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्याला OBC महामंडळाच्या माध्यमातून लक्षांक देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला मिळालेल्या लक्षांकानुसार त्या त्या जिल्ह्यामध्ये लाभार्थी पात्र करून त्या लाभार्थ्यांना या कर्ज योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर 2022 महाराष्ट्रामधील सर्व महामंडळांच्या भागभांडवलाची जी मर्यादा आहे ती आता वाढवण्यात आलेली, हजार कोटी रुपयापर्यंत या महामंडळांची भागभांडवलं वाढवण्यात आलेली आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला लक्षांक जास्त मिळत आहेत, प्रत्येक जिल्ह्यामधील लाभार्थी आता जास्त मोठ्या प्रमाणात पात्र होणार आहेत. मित्रांनो 1998 या महामंडळाची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे OBC महामंडळ. ज्या OBC महामंडळाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर महत्त्वाच्या अशा योजनांमध्ये 1 लाख रुपयापर्यंत थेट कर्ज, 20% बीज भांडवल, याचप्रमाणे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट व्याज परतावा योजना, याचबरोबर शैक्षणिक व्याज परतावा योजना अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात. पहिली महत्त्वाची अशी योजना आहे ती म्हणजे थेट कर्ज योजना, ज्याच्यामध्ये लाभार्थ्याला 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं, ज्याची फेड लाभार्थ्यांना 48 महिन्यामध्ये करायची असते. मित्रांनो योजनेसाठी जे लाभार्थी असतील, जे अर्जदार असतील, त्या अर्जदाराचं वय 18 ते 55 वर्ष असणं गरजेचं आहे, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त आणि 55 वर्षापेक्षा कमी वयाचे अर्जदार याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोर हा 500 इतका असावा, म्हणजे 500 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असणारे लाभार्थी याच्यासाठी पात्र असणार आहेत. याच्यानंतर आपण जर पाहिलं तर जे अर्जदार याच्यात अर्ज करतील त्याचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण आणि शहरी भागाकरता 1 लाख रुपये असणं गरजेचं आहे. 1 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणारे लाभार्थी याच्याअंतर्गत पात्र होत नाहीत. हे 1 लाख रुपयापर्यंत जे थेट कर्ज दिलं जातं त्याचे 48 समान हप्त्यामध्ये फेड करायची असते, ज्याच्यासाठी 2085 रुपयाचा एक हप्ता या ठिकाणी दिला जातो, ज्याच्यासाठी लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं व्याज या ठिकाणी द्यावं लागत नाही आणि नियमितपणे परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांनाही बिनव्याजी 1 लाख रुपयापर्यंतचं थेट कर्ज दिलं जातं. मात्र हे जर हप्ते थकित झाले तर त्या हप्त्याच्या रकमेवरती 10.4% एवढं व्याज आकारण्यात येतं. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कर्ज एकमेचा पहिला हप्ता जो असतो तो 75,000 रुपयाचा असतो आणि याच्यानंतर प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय सुरू झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या ठिकाणी तपासणी झाल्यानंतर उर्वरित 25% म्हणजे 25,000 हप्ता लाभार्थ्यांना वितरित केला जातो. मित्रांनो याच्यासाठी कागदपत्रामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही जातीचं प्रमाणपत्र असेल ते जातीचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो आणि जाती, हे जे OBC महामंडळाचं जे काही वेब पोर्टल आहे या वेब पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करणं कंपल्सरी आहे. जन्मतारखेचा दाखला द्यायचा आहे. व्यवसाय ज्या ठिकाणी करणार आहात अशा ठिकाणच्या व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, जागाचं नाव अर्थ असेल तर 7/12 उतारा आणि जागा जर भाडेपट्ट्याने असेल तर त्याचा करारनामा देणं गरजेचं असतं. 8 वर्ष सेवा शिल्लक असलेल्या 2 जामीनदाराचे हमीपत्र अथवा शेतीचे गहाणखत, तसेच दोन्ही पर्यायातील जामीनदाराचे जामीनदार राहणार असल्याबाबतचं एक संमतीपत्रसुद्धा कागदपत्रामध्ये द्यावं लागतं. याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करत आहात त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल आणि लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री याचं दरपत्रकसुद्धा या 1 लाख रुपयाच्या थेट कर्ज योजनेसाठी या ठिकाणी द्यावं लागतं. मित्रांनो OBC महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी दुसरी महत्त्वाची अशी योजना ती म्हणजे 20% बीज भांडवल. जी योजना या ठिकाणी मध्यवर्ती, जिल्हा मध्यवर्ती, त्याचप्रमाणे जिल्हा अग्रणी बँक, राष्ट्रीयकृत बँक अशा प्रकारच्या बँकांच्या माध्यमातून राबवली जाते. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 75% जी रक्कम असते ती बँकांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात दिली जाते.
20% रक्कम ही महामंडळाचा सहभाग त्या ठिकाणी दिला जातो आणि 5% लाभार्थ्याचा सहभाग असतो। याच्यामध्ये जास्तीत जास्त कर्जाची जी रक्कम दिली जाते ती 5 लाख रुपयापर्यंत असते। महामंडळाच्या सहभागावर व्याजदर हा जो आहे तो 6% असून या परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो। अर्जदाराचं वय याच्यासाठी 18 ते 50 वर्ष असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी सुद्धा एकत्रित कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयापर्यंत असणं गरजेचं आहे। एका कुटुंबातील कुठलीही एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते। याचबरोबर आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत सुद्धा जी काही कागदपत्र लागतात त्याच्यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्यासोबत समक्ष अधिकाऱ्यानं जो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा प्रमाणपत्राची छायांकित प्रत या ठिकाणी द्यावी लागणार आहे। जातीचं प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो, व्यवसाय स्थळाची भाडेपावती, सातबाऱ्याचा उतारा, जागा जर भाड्यानं असेल तर त्याचा करारनामा, शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, अशा प्रकारची जी काही कागदपत्रं आहेत हे कागदपत्र आणि जामीनदाराचं संमतीपत्र अशा प्रकारची कागदपत्रं याच्यासाठी देणं गरजेचं असतं। मित्रांनो, याचप्रमाणे याच्या अंतर्गत तिसरी जी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, ज्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज दिलं जातं। याच्यासाठी सुद्धा लाभार्थी हा 18 ते 50 वयोगटातील असणं गरजेचं आहे। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर MSOBCFDC.org हे जे संकेतस्थळ आहे, जे पोर्टल आहे, या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करावी लागते। बँकेमार्फत लाभार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज वितरित केलं जातं आणि नियमितपणे हप्ता भरलेल्या लाभार्थ्यांना जे काही 12% व्याज असतं हे व्याज महामंडळाच्या माध्यमातून दिलं जातं। ते व्याज लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली क्रेडिट केलं जातं। म्हणजे याच्या अंतर्गत तुमचं 10 लाख रुपयापर्यंतचं जे कर्ज आहे त्या कर्जावरील 12% व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जातं। कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे ती 8 लाख रुपयापर्यंतची असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी सक्षम प्राधिकरणानं वेळोवेळी दिलेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रानुसार हे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असतं। याच्यासाठी परतफेडीचा जो कालावधी आहे तो बँकेच्या निकषानुसार या ठिकाणी दिला जातो आणि जे काही बँकेच्या माध्यमातून व्याज आकारलं जाईल या व्याजाच्या 12% हे महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी लाभार्थ्याला दिलं जातं। याच्यासाठीसुद्धा उत्पन्नाचं प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, रहिवासी दाखला, पुरावा, आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्याचा पुरावा, जातीचं प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो अशा प्रकारची कागदपत्रं लागतात ज्याच्यासाठी लाभार्थ्यांना महामंडळाच्या MSOBCFDC.org वरती नोंदणी करणं बंधनकारक आहे। याच्यानंतर एक महत्त्वाची अशी दुसरी योजना आहे ती म्हणजे गटासाठीची गट कर्ज व्याज परतावा योजना। याच्या अंतर्गत सुद्धा आपण जर पाहिलं तर जे काही गट असतील अशा गटांना 12% व्याजदराच्या जे काही रक्कम असेल ती या ठिकाणी 15 लाख रुपयापर्यंतच्या मर्यादेपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून ते व्याज परतावा दिला जातो। याच्यासाठी 5 वर्षापर्यंत किंवा कर्ज कालावधी जे काही कमी असेल त्या कालावधीपर्यंत परतफेडीचा कालावधी ग्राह्य धरला जातो। याच्यासाठी गटातील लाभार्थ्यांचं कर्ज खातं हे आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। गटातील लाभार्थ्यांचं किमान वय 18 ते 45 वर्ष असणं गरजेचं आहे। गटाच्या भागीदाराचं किमान 500 कोटीच्या वर ठेवी असल्याच्या व कोर बँकिंग सिस्टम असलेल्या राष्ट्रीयकृत सेल्युट बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे। गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडिट स्कोर हा 500 इतका असावा आणि या गटाच्या माध्यमातून महामंडळाच्या अधिकृत वेबपोर्टलवरती नोंदणी करणंसुद्धा बंधनकारक असणार आहे आणि अशा प्रकारच्या गटाला या ठिकाणी हे कर्ज दिलं जातं ज्याच्यासाठी 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाची 12% जी व्याज परतावा आहे तो लाभार्थ्यांना या ठिकाणी दिला जातो। याच्यासाठी जे काही गट असेल या गटातील लाभार्थ्यांचं जातीचं प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, सातबारा उतारा, शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र अशा प्रकारचे आणि याचबरोबर जे काही DPR आहे त्याच्यामध्ये कच्चा माल, यंत्रसामुग्रीचं दरपत्रक अशा प्रकारची कागदपत्रंसुद्धा याच्यासाठी द्यावी लागतात। त्याचप्रमाणे शैक्षणिक व्याज परतावा योजनासुद्धा याच्या अंतर्गत राबवली जाते ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी या ठिकाणी लाभ दिला जातो। ज्याच्यामध्ये देशांतर्गत किंवा परदेशी उच्च शिक्षणासाठी 10 ते 20 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आणि या महामंडळाच्या माध्यमातून दिलं जातं ज्याच्यासाठी विद्यार्थ्याचं वय हे 17 ते 30 वर्षाचं असावं, अर्जदाराचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयाच्या मर्यादेत असावं आणि विद्यार्थी 12वीमध्ये 60% गुणासह उत्तीर्ण असावा। रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाच्या माध्यमातून अदा केला जातो। अशा प्रकारच्या कर्ज योजनांचा लाभ या ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून दिला जातो आणि याच्यासाठी आता सन 2022 करता हे अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, याच्या अर्ज भरण्यासाठी MSOBCFDC महामंडळाची जी वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले जातात।
ऑफलाइन पद्धतीचे अर्जाचे नमुनेसुद्धा आपल्याला या ओबीसी महामंडळाच्या वेबसाईटवरती पोर्टलवरती मिळतील. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याची वेबसाईटची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. MSOBC FDC या वेबसाईटवरती या संकेतस्थळावरती आपण ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करून आपल्या या कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, या योजनांच्या कर्जासाठी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असेल आणि त्याच्याबद्दलची जर माहिती हवी असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा नक्की कमेंट करा. येणाऱ्या भागामध्ये आपण त्याच्याबद्दलसुद्धा नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या कर्ज योजनाबद्दलची आणि या नवीन अर्जाच्या अपडेटबद्दलची ही एक माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.